ट्विटरवर हॅशटॅग लिव्हिंग ट्विटर हे आज दिवसभर ट्रेंडिंगमध्ये. एलन मस्कनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली आहे. त्यामुळे ट्विटरचा नवा मालक एलन मस्क बनलाय. आणि ट्विटर आणि एलन मस्क यांच्यातील व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर एक खाजगी मालकीची कंपनी होईल अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांमधील एका वर्गात नाराजीचा सूरही पाहायला मिळतोय. काही युजर्सनी हॅशटॅग लिव्हिंग ट्विटर म्हणजेच ट्विटर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी याच युजर्सची खिल्ली उडवणारे मीम्स बनवलेत. आता हे हॅशटॅग लिव्हिंग ट्विटर म्हणजे काय तर ते आपण समजून घेऊयात. एलन मस्क यांनी 44 मिलियन डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी केलं, त्यामुळे आता ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त होते. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी पराग अग्रवाल म्हणाले, लोकांना कामावरून काढायचं की नाही हे अद्याप ठरलेलं नाही, पण जेव्हा हा सगळा व्यवहार पूर्ण होईल त्यावेळी काय होईल याबद्दल कोणतंही भाष्य आज करू शकत नाही. तिकडे मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यानंतर एका वर्गानं याचं स्वागतही केलं आहे. काही तज्ज्ञांच्या मते मस्क हा एक फ्री माइंड असलेला व्यक्ती आहे. दुसरीकडे ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या मस्क यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी अनेकदा त्यांच्या विरोधात किंवा कंपनी विरोधात बोलणाऱ्यांना ब्लॉक केलं होतं. मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी गेल्यामुळे मस्क समर्थक चांगलेच खुशही आहेत. ट्विटरचे माजी CEO जॅक डॉर्सी म्हणतात, जगाला एका छताखाली आणि जवळ आणणारं माध्यम म्हणजे ट्विटर, पण मला ट्विटर कंपनीच्या एकाच गोष्टीची खंत आहे, ही कंपनी वॉलस्ट्रीट आणि जाहिरात मॉडेलवर चालवली जायची, त्यामुळे ट्विटरला वॉलस्ट्रीटपासून दूर नेणं हे योग्य दिशेने उचललेलं पहिलं पाऊल आहे. मला वाटत नाही की कोणी एकानं ट्विटरचं मालक व्हावं किंवा चालवावं. ट्विटरला कंपनी म्हणून नव्हे तर प्रोटोकॉल स्तरावर सार्वजनिक भलं करायचं आहे. त्यामुळेच कंपनी म्हणून समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीने एलन हा एकमेव पर्याय दिसतो. त्याच्या ध्येयावरही आपला विश्वास आहे असं जॅक डॉर्सी म्हणतात. त्यामुळे मस्कच्या हाती ट्विटरची सूत्रं आल्यावर ट्विटरमध्ये आणखी काय काय बदल होतात हे पाहणं उत्सुकता वाढवणार आहे. कोमल जाधव सह ब्युरो रिपोर्ट, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.